शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी सर्वच प्रमुख उमेदवार प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. उमेदवारांसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील प्रचार करताना दिसून येत असून महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या सुनबाई अदिती लोखंडे आपल्या सासऱ्याच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून डोअर टू डोअर जाऊन प्रचार करत आहेत. यावेळी बोलताना अदिती लोखंडे म्हणाल्या की यंदा सदाशिव लोखंडे 100 नाही तर 200% निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर आज तुमच्या सासऱ्यांच्या प्रचारासाठी आज मैदानात तुम्ही उतरलेला आहे, कसं वाटतंय, काय कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करताय? खूप छान वातावरण आहे. मी कोपरगावात आता 3-4 दिवसांपासून कोपरगावात प्रचार करते. माझ्याबरोबर सगळे सहकारी आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत. खूप उत्साह आहे, लोकांमध्ये खूप चांगल्या भावना आहेत. म्हणजे आपल्या खासदार साहेबांनी गेली 10 वर्ष खूप कामं केली आहेत. आत्ताच्या आत्ता 600 कोटींचा निधी उपलब्ध करून या 1-1.5-2 वर्षात खूप कामं झाली आहेत. आपलं निळवंडेचा मोठा प्रकल्प झाला आहे, त्याच्यानंतर आता घाटमाथेचं पाण्याचं काम ते आता पुढच्या 5 वर्षात करणार आहेत. तर असं खूप मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत. आपल्या सगळ्या अख्ख्या प्रचारात आता सगळे काळे कोल्हे सगळे वेगवेगळे जी सगळे इथले मोठे प्रतिष्ठित घराणी जी आहेत ते सगळे आपल्या प्रचाराला उतरलेले आहेत. त्यांच्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन मला खात्री आहे की आपण भरघोस मताधिक्य कोपरगावातून काय सगळ्या 6 च्या 6 तालुक्यांमधून नक्की मिळवणार आणि चांगल्या प्रकारे विजय होणार. 2014 आणि 2019 साली खासदार साहेबांनी या मतदारसंघामध्ये विजय मिळवला. 2019 तुम्ही प्रचारात सक्रिय नव्हता किंवा प्रचाराला उतरले नाही. 2024 अशी वेळ का आली की तुम्हाला उतरावं लागलं मैदानात? नाही, 2019 इच्छा खूप होती माझी प्रचारात उतरायची, पण त्यावेळेला माझ्या मुली छोट्या होत्या त्याच्यामुळे मी स्वतः येऊ शकले नाही. मला उतरायची गरज पडली, गरज पडण्यापेक्षा जास्त माझी इच्छा होती की माझे सासरे आणि एवढं काम त्यांनी केलंय तर आपण आपला हातभार लागावा म्हणून त्यासाठी मी उतरले आज. आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय, लोक खूप खुश आहेत कामावर आणि कामाच्या जोरावर आम्ही मतं मागतोय. नुसतं गाठी भेटींच्या जोरावर आम्ही मतं मागत नाही, आम्ही कामं केली आहेत त्याच्यासाठी मतं मागतोय. आणि मला खात्री आहे की इथली जनता त्यांना माहिती आहे की कामं करणाऱ्या खासदाराला आपण निवडून द्यायला पाहिजे. मोदी साहेबांचे 400 पार होणार आहे, त्यामध्ये सदाशिव लोखंडे देखील असतील निश्चित. 100% 100% काय 200% 400% काम आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदींनी जे काम केलंय 10 वर्षात तेही खूप मोठं आहे. राम मंदिरासारखा मोठा प्रश्न त्यांनी मार्गी लावलाय. त्याच्यानंतर 370 कलम हटवलंय. आपली इकॉनॉमी एवढी वाढली आहे. इतक्या गोष्टी चांगल्या घडल्यात गेल्या 10 वर्षात आणि लोकांचं ओव्हरऑल जगण्याचं राहणीमान सुधारलंय. तर या जोरावर निश्चित आपण यावेळेला विजयी होणार.